फ्रेंड्स, सलाम नमस्ते किमचो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजे. आता तुम्हाला बघून वाटत असेल की हे बटाट्याचे काप आहेत, पण नाही, हे आहेत रताळे. गोड रताळे मी बनवते, तर ह्याची रेसिपी मी पटकन सांगते आता तुम्हाला. तुम्ही नोटडाऊन करून घ्या, किंवा तुम्हाला माहिती पण असेल, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर पाहत राहा. तर बघा, इथे पहिलं एक रताळं घेतलेलं आहे. आता ते रताळं आहे ना, आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याची साल काढून घेऊया. साल नाही काढली तरी चालते, आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया. असं सोलून घ्यायचं आहे रताळं. म्हणजे कसं आहे ना, जास्तीत जास्त जी माती असते ना ती राहत नाही आणि आपोआप निघून जाते. आता हे पटकन ह्याची स्लाइस करून घेऊया आपण, कारण रताळं जास्त वेळ असं ओपन ठेवलं ना की हे काळं पडायला सुरुवात होते. म्हणून आधीच पटापट असे त्याचे काप करून घेऊया. हे बघा, असे काप करून घेतलेले आहेत. जास्त पातळ पण नाहीत आणि जास्त जाड पण नाहीत, अशा प्रकारे. हां, आपण जसे बटाट्याचे काप करताना जेवढे ठेवतो ना तेवढंच ठेवून द्यायचे. हां, आता हे आपण ना इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे. पॅनमध्ये आपण तूप घेणार आहोत. तूप जेवढं तुम्हाला हवं असेल ना, कारण गोड पदार्थ करताना तूपच प्रिफर करते मी. तुम्हाला पाहिजे तर तेलावरही परतून घेऊ शकता, पण तूप घेतलं त्याची चव एकदम छान होते आणि पदार्थ एकदम मस्त होतो. एक दोन चमचे तूप घेतलंय. त्यामध्ये हे जे काप आहेत ना ते आपण सोडूया आणि ते परतून घ्यायचे आहे तुपावर. मला वाटल्यास अजूनही तूप टाकू शकता तुम्ही. परतून घ्यायचे आहेत चांगले. परतून घ्यायचं आहे, एक ते दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे, हां, जास्त नाही. म्हणजे परतायचे नंतर आपण झाकण ठेवून हे वाफवून घेणार आहोत 10 मिनटं, ठीक आहे. तर झाकण ठेवण्याआधी आहे ना, आपण ह्यामध्ये खोबरं टाकणार आहोत. खोबरं तुम्ही ओलं खोबरं किसलेलं असेल ना ते पण टाकू शकता, किंवा सुकं खोबरंही टाकू शकता. चव दोघांचीही छानच येते. खोबरं टाकून झालं ना की मग आपण झाकण ठेवायचं आहे आणि पुढची 10 मिनटं आपण हे शिजू द्यायचं आहे. वाफेवरती छान शिजून येतात ते रताळे. त्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं हे असं शिजू द्यायचं आहे. 10 मिनटानंतर पुन्हा झाकण खोलून बघायचं आहे आणि आपले जे रताळ्याचे काप आहेत ना ते ऑलमोस्ट शिजत, म्हणजे शिजलेले असतातच. हे बघा, असं एकदम छान कलर पण येतो त्याला. आणि असं थोडेसे तोडून बघितलेत ना, आता मी मगाशी तोडून बघितले, सगळेच नाही तोडत, ठीक आहे, आपण हे बघूया. असं तोडून बघितलंत ना तर इझिली तुटतात ते. हां, हे बघा, एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आणि एवढं कडक तर असलंच पाहिजे, कारण ते जर एकदमच सॉफ्ट झाले ना तर ते त्याची पेस्ट बनून जाते. तर अजूनही आपल्याला 5 मिनटं अजून शिजवायचे आहेत, म्हणजे हे पूर्ण शिजलेलं नाही आहे अजून खरं तर. पण हे 5 मिनटं कसं शिजवायचं आहे, तर यामध्ये आपण गोड बनवतो आहे ना रताळ्याचे काप, तर याच्यामध्ये पिठी साखर मी घेतलेली आहे. पिठी साखर वरून वरून भुरभुरवायची आहे, जास्त पण नाही टाकायची, थोडासा एक गोड असा फ्लेवर आला पाहिजे. आणि मिक्स करायचे. पिठी साखर तुम्ही प्रिफर करा, कारण जर अख्खी साखर टाकलीत ना तर कधीकधी ते करपतं आणि सगळीकडे इव्हनली स्प्रेड होत नाही. पिठी साखर कशी सगळीकडे लागते ना, त्यामुळे एकदम छान लागतं आणि पटकन पण होतं. आता हे झालं ना, असं मिक्स केलंय ते नंतर बरोबर ती साखर सगळीकडे लागणार. थोडीशी चाळून घेतले तरी चालेल. आणि आता हे 5 मिनटं पुन्हा वाफवत ठेवायचं आहे. आणि 5 मिनटं आपण जेव्हा वाफवू ना परत एकदा, तेव्हा हे प्रॉपर शिजेल. अजून थोडेसे कडक आहेत ते, अगदीच म्हणजे एकदम मऊ इझिली नाही तुटत आहेत, पण आपण 5 मिनटानंतर पुन्हा बघूया. आता 5 मिनटं पुन्हा मी झाकण ठेवलेलं, आता परत खोललेलं आहे झाकण. आणि हे बघा, एकदम छान तयार झालेले आहेत, एकदम शायनी येत आहेत, कारण साखर टाकली आहे ना, आता मस्त झालेले आहेत. हे बघा, खूप मस्त लागतात. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले ते. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.